ऊर्जा गुरुकुलच्या सर्व पालकांचे मी सौ गायकवाड मनापासून स्वागत करते आणि आपल्याबरोबर शैक्षणिक बाबतीत संवाद साधते। पालकांनो, अचानकपणे आलेल्या एका संकटामुळे आपण सर्वच विवंचनेत पडलो। आता आपल्या मुलांच्या शिक्षणाचं काय, शाळा कधी सुरू होणार, मग मुलांचा अभ्यास कसा घेतला जाईल, अशा परिस्थितीत मुलांना शाळेत पाठवायचं की नाही, आणि या सगळ्या विचारात असतानाच अजूनही कुठलंही चित्र आपल्या समोर त्या बाबतीतलं क्लिअर झालेलं नाही। तरीही शाळा संस्था चालक हे कायम विद्यार्थ्यांचा विचार करत असतात आणि तोच विचार ऊर्जा गुरुकुलच्या डायरेक्टर आणि संस्था चालकांनी केला आणि आपण आपल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण का देऊ नये, जर सगळेच देतात तर आपली मुलं जरी लहान आहेत तरी आपण त्यांना या शैक्षणिक प्रवाहामध्ये ओढून घ्यावं असं त्यांना मनोमन वाटलं, त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नांना यश आलेलं आहे। आणि त्याच गोष्टी तुमच्याबरोबर बोलण्यासाठी, त्याची जाणीव देण्यासाठी, जागृती निर्माण करण्यासाठी आज आम्ही आपल्याशी बोलत आहोत। तर आमच्याकडे प्री प्रायमरी आणि प्रायमरी या दोन्ही सेक्शनचे आम्ही ऑनलाईन शिक्षण सुरू करणार आहोत। त्यासाठी काय काय आम्ही केलेलं आहे, कोणते एफर्ट्स घेतलेत, कष्ट घेतलेत शिक्षकांनी, आणि हे शिक्षण कसं तुम्ही मुलांपर्यंत पोचवायचे, कारण आता मुलं घरी आहेत, आपल्याला मुलांना अभ्यासापासून वंचित ठेवायचं नाही। दिवसभरातल्या 12 तासांपैकी काही वेळ तरी त्यांनी अभ्यासाचा विचार करावा या उद्देशाने हा उपक्रम हातात घेतलेला आहे। ऑनलाईन शिक्षणाबाबतीत आपलेसुद्धा मत दुमत असू शकतील, कारण आपल्याकडे बऱ्याच गोष्टी सुरू होण्याआधीच आपण नेगेटिव्हिटी त्याच्यातली शोधत असतो, पॉझिटिव्हिटी नंतर बघतो। मला असं वाटतं आपण याच्यातली पॉझिटिव्हिटी बघावी। तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थी जर सक्षम बनत असेल घरी बसून, तर त्याचा फायदा का बरं घेऊ नये। आणि म्हणूनच येत्या सोमवारपासून आम्ही ऊर्जा गुरुकुल या शाळेतर्फे त्या त्या विद्यार्थ्यांना त्या त्या वर्गाचे व्हिडिओ पाठवणार आहोत। प्रिय पालकांनो, हे व्हिडिओज शाळेमध्ये तो विषय शिकवणाऱ्या शिक्षकांनीच तयार केलेले आहेत, त्यांनीच त्याचं शूटिंग केलेलं आहे, त्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतलेले आहेत, त्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या टीचिंग एड्स बनवलेल्या आहेत। कारण प्रत्यक्ष समोर बसून मुलांना शिकवणं आणि अप्रत्यक्षरित्या शिकवणं या दोन गोष्टींमध्ये फार फरक आहे, आणि हा उद्देश लक्षात ठेवून प्रत्येक शिक्षकाने, माझ्यासमोर तर माझा विद्यार्थी नाही आहे पण मी जे बोलणार आहे, मी जे शिकवणार आहे, त्याच्यापर्यंत ते पोचलं पाहिजे, हा उद्देश साध्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे सगळे शिक्षक, इंग्लिश, मॅथ्स, EBS शिकवणारे शिक्षक इंग्रजीतूनच बोलणार आहेत। मग तुम्ही म्हणाल इतकं इंग्लिश बोलल्यावर आमच्या मुलांना कसं कळेल, पण ही इंग्लिश मिडियमची शाळा आहे आणि म्हणून आमचा उद्देश की मुलांनी इंग्लिश ऐकावंच। व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा ऐकाल, पाहाल, समजणार नाही कदाचित, मग त्याला पर्याय काय, दुसऱ्यांदा ऐकू द्यात, त्यांना तिसऱ्यांदा ऐकू द्यात। कधी कधी गोष्टी आपण वारंवार ऐकल्या की मग त्या लक्षात येतात, त्यातला अर्थ कळतो आणि मग त्या समजायला सोप्या जातात। म्हणून आता मी पालकांना एक विशेष निवेदन किंवा सूचना करणार आहे। ती सूचना अशी की व्हिडिओ तुमच्याकडे पोचतील, तुमच्याकडे मोबाईल आहेत, कुणाकडे लॅपटॉप असतील, तिथे तुम्ही मुलांना ते व्हिडिओ दाखवताना शक्य असेल तर आपण त्यांच्याबरोबर बसावं, त्यांना ते ऑपरेट करता येतं की नाही पहा, खरंच मुलं काळजीपूर्वक ऐकतायत का त्या मोबाईलशी खेळतायत। कारण आजची पिढी ही तुमच्या आणि माझ्यापेक्षा या तंत्रज्ञानात जास्त हुशार आहे, त्यामुळं ती काळजी आपण घ्यावी। ते ऐकताना त्यांना समजतंय का, त्यांच्यासमोर टेक्स्टबुक आहे का, वही आहे का, पेन आहे का, आणि मग
समजल्यानंतर विचारा त्यांना, कारण आता तुम्ही त्यांचे पालक पण आणि थोडा वेळ शिक्षक पण. समजलं का? नाही समजलं पुन्हा लावा. आता नाही समजत 15 मिनिटांनी बघायचा, 15 मिनिटांनी बघा. आम्ही केलेले व्हिडिओ मॅडमने सांगितल्याप्रमाणे अगदी 15 ते 17 मिनिटाचे आहेत. का? तर आमचा जो पाल्य वर्ग आहे, आमचा जो विद्यार्थी आहे, तो लहान आहे. त्याचा वयोगट बघून त्याच्या बुद्धीला डोळ्याला त्रास होणार नाही अशा रीतीनं त्या व्हिडिओची आम्ही वेळ ठरवून ठेवलेली. व्हिडिओ पाहिल्यानंतर सुरुवातीला जे 2-3 व्हिडिओ आम्ही पाठवणार आहे, जून महिन्यातले जे व्हिडिओ आहेत, आमचा उद्देश असा आहे की तो फक्त रिव्हिजनचे ते व्हिडिओ असावेत. गेल्या 2-3 महिन्यात मुलांनी पुस्तकं किती चाळलेत आणि काय शिकले हे लक्षात आहे ह्याची आम्हाला कल्पना नाही. म्हणून जूनमध्ये जे व्हिडिओ येतील ते सर्व मागील अभ्यासक्रमावर आधारित आहेत. रिव्हिजन, पुनरावृत्ती किंवा उजळणी यासाठी. एकदा उजळणी झाली की जुलैपासून अभ्यासक्रमाला सुरुवात होईल. तोपर्यंत आपल्याला परिस्थिती कळेल, शाळा सुरू कधी होणार, आजाराची परिस्थिती काय आहे, लॉकडाऊन कधी उघडेल, आणि मग जुलैपासून आपण आपल्या नवीन अभ्यासक्रमाला सुरुवात करणार आहोत. या सर्व व्हिडिओंना पाठवल्यानंतर ताबडतोब त्याच्याबरोबर असाइनमेंट म्हणजे गृहपाठ किंवा हा पाठ किती काळाला आहे त्याच्यावरचे प्रश्न पाठवले जातील. हे प्रश्न ऑनलाईन पाठवले जातील. हे प्रश्न वाचायचे आणि ऑनलाईनच त्याचं उत्तर द्यायचं. बहुतेक सगळेच प्रश्न हे अल्टरनेटिव्ह दिलेले म्हणजे पर्यायवाची प्रश्न आहेत, त्यामुळं सोडवायला सोपे आहेत. कदाचित एखाद्या प्रश्नपत्रिकेमध्ये व्यवस्थित ती दिसली नाही किंवा समजली नाही, पालकांनो अजिबात गडबडून जायची गरज नाही. आम्ही इथे आहोत त्यासाठी आम्ही तुम्हाला दुसरी लिंक पाठवू. त्यावेळी आपण रिव्ह्यू घेऊ, आपण बघू की पाठवलेल्या व्हिडिओचा तुम्हाला किती फायदा होतो आणि पाठवलेल्या गृहपाठांमध्ये तुम्हाला काय अडचणी येतात. आपण एकत्र बसलो, ऑनलाईन आलो तर आपल्या प्रश्नांची उत्तरं शोधणं सोपं जाईल. त्यामुळं डोंट बी ग्रंबल, घाबरू नका, पॅनिक होऊ नका. एखादी गोष्ट समजत नाही, एखादा आवाज कमी येतोय, त्याबद्दल चिडचिड करू नका. त्या सगळ्या गोष्टींवर पर्याय. एखादा धडा शिकवला तरीही विद्यार्थ्याला तो कळत नाही आहे 4-4 वेळा ऐकून, तरीही तुम्ही घाबरून जायची गरज नाही. शाळा सुरू झाली तो भाग आम्ही परत घेऊ. त्यासाठी कितीही कष्ट करावे लागले तरी शिक्षक आणि संस्था चालक तयार आहेत. त्यामुळं हा जो प्रयत्न आहे तो केवळ विद्यार्थ्यांना पुढं नेण्यासाठी आहे, शिक्षण ही प्रक्रिया चालू राहण्यासाठी आहे. असं मुलांना वाटू नये की आता आम्ही घरी बसलो आणि आता इथून पुढे आम्हाला असंच पास केलं जाईल परीक्षा न देता. तर तोही डोक्यातनं विचार आम्ही काढायचा प्रयत्न करत आहोत. आम्ही सध्या परीक्षेच्या बाबतीत विचार केलेला आहे तो तुमच्यापर्यंत आम्ही जुलैमध्ये पाठवू की कशी परीक्षा घेणार आणि कशाप्रकारे मार्क्स देणार. कारण मी वारंवार का म्हणते जुलैमध्ये पाठवू, जुलैमध्ये आपल्याला संपूर्ण शिक्षण क्षेत्रातल्या त्यांच्या नियमावली, शिक्षण खात्याचे नियम आणि त्यांचं पुढचं ध्येय काय आहे हे लक्षात येईल, तशी आपल्याला पण मांडणी करता येईल. अर्थात जो अभ्यास घेतला जाईल त्या अभ्यासासाठी तुम्हाला टेक्स्टबुक, पाठ्यपुस्तकं दिलेले आहेत, वर्कबुक्स दिलेले आहेत, नोटबुक्स, वह्या दिलेले आहेत. मुलांनी फक्त ऐकायचंच काम करायचं नाही, तर जे काही ते शिकतात त्याच्यावरती वर्कबुकमध्ये गृहपाठ, होमवर्क दिला जाईल. त्या त्या विषयाचे शिक्षक तो होमवर्क ऑनलाईन पाठवतील. या पेजवरचे प्रश्न उत्तरं सोडवायचे आणि ते मुलांनी लिहायचे. पालकांनो, मुलांना लिहायला लावा. तुम्ही स्वतः त्यांचा होमवर्क करत बसू नका, त्यांना लिहिण्याचा सराव झालाच पाहिजे.
वही मध्ये दिलेला होमवर्क हा सुद्धा ऑनलाइन पाठवला जाईल आणि तो मुलांनी स्वतः लिहायचा आहे। मग या वर्कबुक आणि वह्यांना आणि ऑनलाइन पाठवणाऱ्या होमवर्क साठी काय मार्किंग स्कीम आहे ती नंतर तुम्हाला सांगितली जाईल, पण त्या सगळ्या गोष्टींना विचारात घेतलं जाणार आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून। म्हणून आत्तापासूनच या सगळ्यांची काळजी घ्या। एखादी लिंक तुम्हाला मिळाली नाही ताबडतोब तुम्ही आम्हाला विचारणा करा, टेलिफोन करून विचारणा करा, व्हॉट्सअपवर विचारा आणि त्याबरोबर तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन ताबडतोब केलं जाईल याची पूर्ण शाश्वती गॅरंटी मी इथे देते। राहिला प्रश्न मुलांच्या या ऑनलाईन अभ्यासाचा, त्यांना त्रास होणार नाही आणि ते उलट या शिक्षणाची मजा घेतील, हा सर्व उद्देश डोळ्यापुढे ठेवून हे रेकॉर्डिंग अतिशय कष्टाने शिक्षकांनी केलेलं आहे। अहो, कलाकार जेव्हा कॅमेरेसमोर उभे राहतात तेव्हा चार चार वेळा रिशूट करावा लागतं त्यांना। आमचे शिक्षक हे खरोखरच कलाकार आहेत, कारण कॅमेरासमोर उभं राहून शिकवणं आणि प्रत्यक्ष शिकवणं या दोन गोष्टी किती वेगळ्या आहेत हे तुम्ही बाहेरच्या शिक्षकांना पण विचारा आणि आमच्या पण, पण त्यांनी पूर्ण एफर्ट्स घेतलेले आहेत, त्याची योग्य तुम्ही दाद घ्याल आणि दाद द्याल असा मला विश्वास वाटतो। इथून पुढे पालकांनो, बोलण्याच्या भारात एक गोष्ट महत्त्वाची सांगायची राहिली। आपण जेव्हा हे शालेय व्हिडिओ पाहाल तेव्हा कदाचित आपल्याला इको ऐकू येईल, काही आवाज पाठीमागून ऐकू येतील, आम्ही ते काढण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे, पण जेवढं शक्य टेक्नॉलॉजीने तेवढंच काढू शकलो। त्यासाठी व्हिडिओ ऐकताना आपण हेडफोनचा वापर करायला सांगा विद्यार्थ्यांना, म्हणजे हा जो आलेला एरर आहे तो निघून जाईल आणि व्हिडिओ मुलांना व्यवस्थित ऐकायला येईल। हे सगळे व्हिडिओ यूट्यूबवर आपल्याला पाठवले जातील आणि म्हणून जर आपल्याकडे लॅपटॉप असेल तर लॅपटॉपवर हे व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करा, दाखवाच, त्याचा जास्त फायदा होईल। पण जर एखाद्या पालकांकडे नसेल तर त्यांनी फोनचा वापर केला, मोबाईलचा वापर केला तरी चालेल। आणखीन एक गोष्ट पुन्हा एकदा सांगते, जे असाइनमेंट्स आम्ही करायला लावलेले आहेत, जे असाइनमेंट्स आम्ही पाठवणार आहोत ते मुलांनाच सोडवायला लावा। त्याला मार्क्स आहेत, त्यातून मुलं त्यांना किती समजलं आहे ते आम्हाला कळेल, आम्हाला शाश्वती येईल की आम्ही जे शिकवतो आहे ते समजतं आहे आणि हे पुढं कार्य अखंडपणे चालू राहिलं तर फायद्याचं होईल, नाहीतर पालकांनी जर होमवर्क केले तर या कार्याला योग्य न्याय मिळणार नाही असं मला वाटतं। तर पालकांनो, सर्व प्रकारच्या असाइनमेंट सगळ्या विषयांच्या आणि होमवर्क आणि क्लास वर्कबुक या मुलांना स्वतःच्या हाताने लिहावयास सांगा, ही माझी अगदी कळकळीची आणि आग्रहाची विनंती आहे। इथून पुढे काहीही प्रश्न असले तरी आम्ही सोडवण्यासाठी इथे आहोत। मला वाटतं आजच्या आपल्या या संवादामध्ये हे जे मी ऑनलाईन टीचिंगबद्दल सांगितलं आहे ते तुम्हाला कळालं असेल। या संदर्भातली होमवर्क कसा सोडवायचा त्याची लिंक, त्याबद्दलची माहिती कम्प्युटर टीचर नम्रता मॅम तुम्हाला पूर्णपणे देतील आणि तरीही काही अडचण आली तरी विचारणा जरूर करा। एवढं बोलून मी थांबते। ओके, स्टे होम, स्टे सेफ, गॉड ब्लेस ऑल ऑफ यू।